दरम्यान आशिष पाटील थोडीशी घाई कर आपल्याला फायनल मॅच खेळवायची. पंच खूप चांगली कामगिरी केली आपल्या दोन्ही पंचांना, आमिर सर असतील आणि धीरज मोरे. रखरख त्या उन्हामध्ये, कडक उन्हामध्ये अप्रतिम अशी कामगिरी. हँड्स ऑफ बूट ऑफिशियल अंपायर्स. पुढचा चेंडू आणि इथे आपण बघताय लाऊड अपील. चला दोन्ही पंच डिस्कस करतील आणि निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जातील. आपण फील्ड अरेंज करा, एबी लाइटिंग, आपण फील्ड अरेंज करू. एबी लाइटिंग ची बॅटिंग आहे, त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा संघ जीएम आपल्याला बघायला मिळतोय. आणि इथे पण बघताय शिष्य जयेश पिंपले ई डेकोर यांना मी विनंती करतो आपण यायचं कॉमेंट्री स्टुडिओ कडे. जयेश आशिष पाटील या ठिकाणी आपण बघतायत बाद होत आहेत. सनील मान थोडस वॉर्म अप करत जा आपण. धन्यवाद अजित पाटील. आपण पाहतोय अगदी सेमी फायनलचा सेकंड राऊंड आहे. आपण पाहतोय सेकंड सामना असेल, यामधून देखील एक संघ फायनलमध्ये प्रवेश करणार आहे. मात्र कोणता संघ असेल आज जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर बुधवारचं बाजार देखील आपण पाहतोय उमरोळे गावामध्ये आणि प्रचंड गर्दी पाहायला मिळते. इथे मात्र पाहिलं जाईल पुन्हा गोलंदाज धीरज, खूप चांगली कामगिरी आहे धीरज. आता मात्र नीरज जातोय, धीरज विरुद्ध नीरज अशी मात्र ही बॅटल रंगली जाईल. बघूया कशा पद्धतीने धीरजचा सामना नीरज करेल. पुढचा चेंडू असेल षटकातील जर पाहिलं तर हा तिसरा चेंडू असणार आहे. धीरज थोडीशी घाई करायची आहे, प्लीज विनंती असेल दोन्ही संघांना, कारण की आपण वेळ जर घेतला तर आपल्याला फायनलचा सामना आहे तर थोडासा जास्त षटकांचा खेळवता येईल हा विचार चालू आहे, परंतु तुमच्यावर हा डिपेंड डिसिजन असणार आहे. इथे मात्र पाहतोय अचूक फेकी व्हायला हवी होती, मात्र दोन धावा सहजरित्या पूर्ण करतायत. या चेंडूवर एकंदरीत धावांचा जर विचार केला तर तीन चेंडूचा खेळ झालाय, एक गडी बाद झालाय आणि तीन धावा या स्कोरबोर्ड वरती लागल्या जात आहेत. चांगली खेळली निऑन, ज्या पद्धतीने फायनलमध्ये प्रवेश केला तर मात्र ह्या दोन संघामधून कोणता सामना संघ हा आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र हलक्या हाताने टच केलं चेंडूला, अगदी किपरच्या वरून चेंडू जातोय. थर्डमॅन शॉट, थर्डमॅन रिजन मध्ये तिथे क्षेत्ररक्षक होता, चेंडूला पकडलं, सिंगल रन्स घेतली जाते. एक गडी बाद झाला आशिष, ज्या पद्धतीने आपण पाहतोय आक्रमक फलंदाज होता. विचार केला तर सरपडा गावामधून जास्तीत जास्त बिलॉंग करतोय. इथे मात्र पाहतोय आपण हलक्या हाताने खेळून काढलाय चेंडू डाऊन द ग्राउंड. आपल्याला पाहिजे बॅटिंग पॅडचा उपयोग केला, तिथे सिंगल रन्स या ठिकाणी नक्कीच जमवली जाते आणि सिंगलच्या दोन धावा कशा पूर्ण केल्या ते मात्र नक्कीच आपण पाहतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळाली गौरव आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर नीरज यांच्यामध्ये. एकंदरीत चेंडूचा खेळ जर पाहिला तर पाच चेंडूचा खेळ आतापर्यंत कम्प्लीट होतोय. शेवटचा चेंडू असेल या पहिल्या षटकातील. धीरज मात्र अगदी लयबद्ध गोलंदाजी करतोय, मोठे फटके मारून देत नाहीये, जाणीव आहे त्याला, कारण की अगदी तीन षटकांचे सामने आहेत. इथून जर आपण पकड मजबूत करतोय तर नक्कीच आपली बाजू देखील मजबूत होऊ शकते. धीरज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी. इथे मात्र पहा स्टेप आउट केलाय, परंतु चेंडू सरळ यश क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन थांबला जातोय. तिथे रन नक्कीच आपण पाहतोय, विकेटचं होईल पतन. गौरव मात्र बाद होतोय.
थँक्यू व्हेरी मच. षटक क्रमांक पहिलं संपलं. जी ओपनिंग जोडी होती एका बाजूला गौरव आणि दुसऱ्या बाजूला आशिष, त्यांची मात्र जोडी तुटली गेली. त्यानंतर पाहिलं तर गौरव देखील बाद झाला आणि आता मात्र दोन नवीन फलंदाज नीरज जे आपण पाहतोय, एक चेंडू नीरज देखील खेळला, दोन चेंडू नीरज खेळला आपण पाहतोय आणि दोन चेंडू मध्ये त्यांनी तीन धावा बनवल्या आहेत. त्याच्यासोबत जर पाहिलं तर फलंदाजीसाठी आता जॉईंट झालेला खेळाडू जर पाहिला तर मिस्टर जियांशू आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या मॅच मध्ये जर पहिल्या मॅच मध्ये जियांशूचा विचार केला तर चांगला खेळला होता, चांगली धावसंख्या त्यांनी बनवली होती आपल्या संघाला जिंकण्यासाठी, एक चांगला स्कोर बनवला होता. आता मात्र बघूया गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज मिस्टर साहिल येतोय. अहो इथे मात्र फिरून मारण्याचा प्रयत्न, चेंडू पायावर टाकला होता परंतु चेंडूवर जर पाहिले तर कुठली रन्स नक्कीच नाहीये. धीरज मोरे इथे मात्र दर्शवलं जाते कुठली रन्स येत नाहीये. पुन्हा एकदा साहिल अटॅकवर येईल. खोलवर टप्पा आहे, अचूक टप्पा पाहायला मिळतोय. समोरून क्षेत्ररक्षक अगदी बेगार येतोय चेंडूवर, जोपर्यंत फील्ड करेल फेकेल. इथे मात्र गडी बाद होताना, नक्कीच गडी बाद होतोय मिस्टर जियांची या ठिकाणी बाद होताना. दुसरी धाव घेताना जर पाहिलं तर कुठेतरी कमी पडले आणि तदनंतर विकेटचं होईल पतन. गडी बाद डीजे कुंदन येतोय. आता मात्र रनांची गरज आहे. इथे जर पाहिलं तर षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरा मार्गस्थ आहे. दोन चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. चांगली गोलंदाजी मी म्हणेन आतापर्यंत जर पाहिलं तर जीएम सेंटेस्टिक या कंपनीकडून. चांगला यॉर्कर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला पुन्हा एकदा साहिल कडून. याआधी देखील साहिलने जर विचार केला तर मॅन ऑफ द मॅच एक नक्कीच घेतली होती. चांगली नक्कीच गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. नक्कीच आपण पाहतोय आमचे ओमसाई स्पोर्ट्सचे कॅमेरामॅन देखील आहेत, ते जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मात्र आमच्याशी जोडले जात आहेत. आणि साहिल एक चांगली गोलंदाजी म्हणून या ठिकाणी दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी जर पाहिलं तर चांगला चेंडू हाताळला गेला, त्यावर एकंदरीत जर पाहिलं तर एक सिंगल डाव मिळेल. मात्र सिंगल डबलने काही होणार नाही आहे, इथून तुम्हाला चांगला स्कोर टाकावा लागणार आहे. संघ जर पाहिले तर एबी लाइटिंग संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत आठ धावा स्कोरवरती झाल्यात, दोन गडी बाद झाल्यात. हा चेंडू देखील हाफ ट्रॅकर होता मात्र मारण्याचा प्रयत्न काव रिझन मध्ये चेंडू. इथे मात्र पाहतोय मिडविकेटच्या दिशेनं चेंडू निघताना आणि त्यानंतर पाहिलं तर या चेंडूवर दोन धावा येत आहेत. अगदी दोन धावेने धावसंख्या जर पाहिली तर बारा धावा स्कोर, दहा धावा स्कोरवरती लागल्या जात आहेत. उर्वरित चेंडू जर पाहिले तर अजूनही सात चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या षटकातील शेवटचा चेंडू आपण पाहतोय, चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत, मोठा फटका मारू देत नाहीये. चिराग तरे माझ्यासोबत पाहतोय गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये. अगदी पंचांचा इशारा मात्र आपण पाहतोय. धीरज आपण पाहतोय सकाळपासून खूप चांगली मेहनत घेतली जाते पंचांच्या माध्यमातून आणि वाईटचा इशारा येतोय. अतिरिक्त एक धाव नक्कीच पाहायला मिळेल. धावसंख्या एकने वाढेल, अकरा धावा झाल्यात. इथून अजूनही शेवटची चेंडू शिल्लक. मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण पाहतोय. नोचा कॉल आहे पंचांचा, ओव्हर स्टेपिंग, साईड लाईन या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळते. अचूक या ठिकाणी टिपलेले मात्र चित्र पाहायला मिळेल. धीरज स्वतः दाखवून देत आहेत की इथे मात्र तुझा पाय टच झालाय. पुन्हा चेंडू हा टाकावा लागेल. खर्चिक गोलंदाजी या ठिकाणी मात्र होईल का, कारण की नोचा कॉल आहे म्हणजे इथून जर पाहिलं तर फलंदाजाला चान्स आहे. नक्कीच पंचांचा इशारा देखील आपल्यापर्यंत पोहोचला जाईल. फ्री हिटचा इशारा येतोय, अगदी फ्री हिटचा इशारा आहे. मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा तेच, परंतु हा चेंडू देखील वाईड आहे. अतिरिक्त वाईड लाईनच्या बाहेर जाणारा हा चेंडू पाहायला मिळाला. फ्री हिट कंटिन्यू आहे. इथून जर पाहिलं तर मिस्टर साहिल आतापर्यंत एक्स्ट्राचा विचार केला तर एक चेंडू टाकण्यासाठी तीन चेंडू हे एक्स्ट्रा टाकले, तीन वाईड आणि एक नो.
इथं मात्र प्रीतचा चेंडू उडवलाय आणि सरळ अगदी समोरच्या कॅमेरामॅनच्या अगदी डोक्यावरून जातोय षटकार. 6 धावा. शिक्षक वर्ग आनंद घेत आहे, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. संध्याकाळचं सत्र आहे, सेकंड सेमी फायनल. इथून जर पाहिलं तर जो संघ जिंकतोय तो फायनल मध्ये प्रवेश करणार आहे. थोडीशी काय करा मित्रांनो, कारण की आपल्याला फायनलचा सामना देखील खेळवायचा आहे. इथून जर पाहिलं तर शेवटचं षटक ऋतिक टाकण्यासाठी आलाय. बघूया ऋतिक कशा पद्धतीने गोलंदाजी करेल, कारण की आतापर्यंत दोन गोलंदाजाचा विचार केला तर धीरज आणि साहिल अप्रतिम गोलंदाजी केले. एक शेवटच्या चेंडूवर थोडीशी खर्चिक गोलंदाजी पाहायला मिळाली साहिल याची, मात्र उर्वरित 5 चेंडू जे होते ते खूप चांगले होते. धावसंख्या जर पाहिली तर पहिल्या षटकामध्ये 6, दुसऱ्या षटकामध्ये 13 आणि एकंदरीत धावांचा विचार केला तर स्कोरबोर्डवर लागले जात आहेत 19 धावा. षटक क्रमांक 3 शेवटचं पहिला चेंडू. हा ट्रॅकर आहे, पुन्हा एकदा आपण पाहतोय उडवलाय परंतु क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. चेंडूला फील्ड करण्यासाठी स्वतः गोलंदाज येतोय, चेंडूला फील्ड करतोय आणि इथे मात्र पाहिलं जाईल गडीच होईल पतन, गडी बाद होतोय. इथून पाहिलं जाईल पाच चेंडू मध्ये. बघूया किती धावा या ठिकाणी घेतले जातील. अहो पुन्हा एकदा आपण पाहतोय अटॅक, थोडासा अटॅक मध्ये वेग दाखवलाय गोलंदाज. जर पाहिलं तर इथे मात्र अटॅकिंग गोलंदाजी करताना जाणीव आहे. शेवटचे जे 5 चेंडू आहेत, 4 चेंडू आहेत ते देखील आपल्याला आता चांगले टाकायचे आहेत. गोलंदाज जर पाहिलं तर मिस्टर ऋतिक आपल्याला पाहायला मिळते पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. हो इथे मात्र आपण पाहतोय चांगला शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू. या चेंडूवर जर पाहिलं तर थोडस साहिल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला गचाळ क्षेत्ररक्षण करताना. चेंडू जर पाहिलं तर थोडस चकवा दिला आणि तदनंतर निघून गेला, मात्र आपण पाहतोय बॅकअपला आले होते क्षेत्ररक्षक. चेंडूवर जर पाहिलं तर 2 धावा नक्कीच लगावले जातील. थोडी घाई करा प्लीज, विनंती असेल तर. मात्र आपण पाहतोय हा देखील चेंडू दर्शवला जाईल. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा तोच चेंडू ओव्हर पिच चेंडू पाहायला मिळतोय.
अगदी पडल्यानंतर कंबरेच्या वरून जाणारा हा चेंडू आणि खेळताना कुठेतरी अडथळा निर्माण होतोय फलंदाज जीतू याला. धावसंख्या जर पाहिली तर अजूनही स्थिरावलेली आहे 22 या आकड्यावर. शेवटचे दोन चेंडू शिल्लक आहेत. एकदा आपण पाहतोय षटकातील इथून जर पाहिलं तर अजूनही दोन चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पाहतोय आपण ऋतिकला गोलंदाजी ट्रॅकवर. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर आहे, फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु इथे दर्शवलं जाईल गडीबाद. रनआउटच्या रूपाने हा देखील गडीबाद होतोय. चला शेवटचा चेंडू आहे, शेवटचं आपण पाहतोय. हा चेंडू लवकरात लवकर व्हावा, घाई करावी थोडीशी. तर आपण बघतोय पुन्हा एकदा यस शेवटचा चेंडू असेल षटकातील. इनिंग ब्रेक होईल यानंतर. पुन्हा एकदा चांगला चेंडू मारलाय, अगदी काऊ कॉर्नर रिजन मध्ये चेंडू निघून जातोय, परंतु त्या ठिकाणी साई, अगदी साईच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू पाहायला मिळाला आणि या शेवटच्या चेंडूवर येतोय चौकार. चार धावा, या चार धावांच्या मदतीने धावसंख्या जर पाहिजे 26 धावा झाल्या आहेत आणि 27 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलं जाईल. आपण पाहतोयत आमचे आदरणीय अजित राणे साहेब या ठिकाणी उपस्थित होताना. अगदी सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं उद्घाटनाचा कार्यक्रम, जसा आपण पाहिला त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी देखील आवर्जून उपस्थित झाले आणि आता देखील आपण पाहतोय या ठिकाणी उपस्थित होताना. वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण जे सहकार्य दर्शवलं, अगदी संकल्पना जी मांडली गेली आणि आम्ही परमिशन जर पाहिली तर पहिली आमच्या साहेबांचीच, म्हणजेच एचआर सिनियर एचआर सरांची आपण पाहतोय या ठिकाणी परमिशन घेतली गेली आणि तदनंतर त्यांनी आम्हाला देखील सहकार्य चांगल्या पद्धतीने केला. आज आपण पाहतोय ही टूर्नामेंट जर पाहिली तर अगदी त्यांच्या सहकार्याने होत असताना पाहायला मिळतंय. थोडी घाई करायची प्लीज धीरज, ही विनंती असेल कारण की आपल्याला फायनलचा सामना देखील अजून खेळवायचा आहे, त्यामुळे थोडीशी घाई करा. आणि आशिष तुम्हाला देखील विनंती करतोय, जेवढे लवकर करता येईल तेवढी घाई करा, आपल्याला फायनल देखील खेळवायचे. चला फलंदाज आपण मैदानाचा धाबा घ्या. फलंदाज इथे पाहिलं जाईल. धीरज एका बाजूला सज्ज झालाय आपण पाहतोय आणि अक्षय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जाताना. इथून जर पाहिलं तर 27 धावांचं लक्ष आहे 3 षटकामध्ये, म्हणजेच विचार केला तर सरासरी 9 सरासरीने खेळावा लागेल संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जीएम टेक्स हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चला घाई करा प्लीज, आपण गोलंदाज ट्रॅकवर आणा आणि लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्या, ही विनंती केली जाईल. जीतू आपल्याला पाहायला मिळेल पहिले षटक या ठिकाणी हाताळलं जाईल जीतूच्या माफवर. बघूया कशा पद्धतीने मात्र हा चेंडू फेकला जाईल. थोडी घाई करा प्लीज, विनंती असेल आशिष, विनंती असेल तुम्हाला. चला पहिला चेंडू या ठिकाणी पडला जाईल. डावकरी आताचा फलंदाज मिस्टर अक्षय आपल्याला पाहायला मिळेल. पहिले चेंडू खेळ 27 धावांचं लक्ष आहे. चला प्लीज एबी लाइटिंग संघ वारंवार विनंती करतोय तुम्हाला. पहिला चेंडू इथे मात्र सुरेख फटका पाहायला मिळतोय, अगदी पायावर टाकला होता चेंडू आणि तदनंतर पाहिलं तर स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला गेला. डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला
तिथून जर पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण करतोय आणि विचार केला तर सिंगलच धाव या ठिकाणी खर्च केली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच दर्शवलं जात आहे. इथून जर पाहिलं तर सेकंड सेमीफायनल या आधी जर पाहिलं तर निऑन संघ ज्या पद्धतीने फलंदाजी केली, चांगली गोलंदाजी केली आणि आज मजबूत परिस्थितीमध्ये जर पाहिलं तर फायनलच्या मुकाबल्यामध्ये नक्कीच पाहायला मिळेल निऑन संघ. इथून जर पाहिलं तर अगदी बॅटचा फेस ओपन केला, चेंडू इनफील्डच्या वरून खेळून काढलाय, तिथे मात्र एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू जाताना दोन धावा पूर्ण होतील. एकदा आपण बघतोय अगदी स्पर्लेक्सच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. आपण पाहतोय जोपर्यंत फील्ड करेल फेकेल. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आणखीन दोनने वाढेल, पाच धावा आतापर्यंत स्कोरबोर्ड होती लागल्यात. इथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा हा चेंडू पाहायला मिळाला. तर आपण पाहतोय आणखीन एक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत असताना आपल्याला पाहायला मिळते यश फाउंडेशन, यश एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा उत्तमजी पिंपळे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं शब्द सुमनाने हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. या सर वेलकम आहे आपलं या स्पर्धेमध्ये. अगदी कामगार चषक 2024 आणि आम्हाला द्वितीय क्रमांकाचे जे पारितोषिक आहे ते या साहेबांच्या शुभ हस्ते नक्कीच आम्हाला स्पॉन्सर्स केले गेले. रोख रक्कम जर पाहिलं तर 10,000 रुपये हे मात्र आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक. आणि प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जो आहे तो आपण 15,000 रुपये पाहतोय. इथे मात्र चेंडूवर पाहायला मिळते आणि प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपण प्राप्त केल्यास वशी श्री निलेश सदानंद पाटील यांच्या स्मरणार्थ अर्श निलेश पाटील त्यांचे चिरंजीव आहेत यांच्याकडून आपल्याला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जो आहे तो या ठिकाणी आलेला आहे. त्यांचा देखील आम्ही खरोखरच आभार मानतोय. तर आपण बघतो या ठिकाणी आपण एक षटक कम्प्लीट झालं. एक षटकाच्या अखेरी धावसंख्या जर पाहिली तर 10 धावा झाल्या आहेत. इथून 17 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू कोलवर टप्प्याचा चेंडू आहे. अगदी खोदून काढलाय चेंडूला, सिंगल रन्स घेण्याचा प्रयत्न आणि सिंगल रन्स कम्प्लीट करतायत. चांगलं रनिंग दर्शवतायत. धीरज एका बाजूला आपण पाहतोय, दुसऱ्या बाजूला अक्षय आतापर्यंत आपण पाहतोय. इथे मान्यवर उपस्थित आहेत आपण पाहतोय. उत्तमजी पिंपळे साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. मी आमच्या एचआर प्रेसिडेंट आपण राणे साहेब यांच्यांना विनंती करतोय की त्यांचं यथोचित स्वागत आपण करणार आहोत. विनंती करतोय यांच्या सोबत ते नक्कीच. यथोचित स्वागत केलं जाईल. मी कॅमेरामॅनला देखील विनंती करतोय. अगदी कॅमेरामॅन आपण स्टेजवर कॅमेरा आणून द्यायचाय. सुरेख या ठिकाणी आपण पाहतोय माईची उबदार शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं जात आहे. तर पाहायला मिळेल षटक क्रमांक जर पाहिलं तर दुसरं मार्गस्थ आहे. 2 चेंडूचा खेळ झालाय. इथून जर पाहिलं तर धावसंख्या स्कोरवरती लागली जात आहे. आतापर्यंत 12 धावा, 15 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 10 चेंडू मागे. फटका आवडवलाय, जबरदस्त क्रॅकिंग आणि चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. येतोय षटकार. गरज होती या फटक्याची.
ती मात्र धीरजने जाणली आणि धीरजच्या बॅट मधून आला एक षटकार. या षटकारावर नक्कीच धावसंख्या वाढली जाईल. स्कोरबोर्ड वरती धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते 18 धावा. 9 चेंडू आणि 9 धावा. आता मात्र समीकरण पूर्णपणे बदलून टाकतोय, कारण धीरजचा जर विचार केला तर पास्तळ संघाकडून सातत्याने बरेचशे वर्ष ही फलंदाजी करताना ओपनिंग फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलं आणि अटॅकिंग फलंदाज म्हणून नक्कीच पास्तळ संघाने त्याला खूप प्रेम दिलं. आज मात्र आपल्या संघा आपल्या कंपनीच्या संघासाठी इथे खेळत असताना चांगली फलंदाजी दर्शवतोय. बघूया, अगदी 9 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. शॉर्ट ऑफ लेन चेंडूवर जर पाहिलं तर नटराज स्टाईलने मात्र खेळून काढलाय. एक पाय अगदी वरती केला स्पेअरलेगच्या अगदी डोक्यावरून चेंडूला. इथे मात्र सिंगलच रन्स मिळेल. 8 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि 8 धावा. अगदी जर पाहिलं तर आज आपण 16 संघ यांनी सहकार्य दर्शवलं. चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा पार पाडली जात आहे आणि ज्यांचा अभिप्राय देखील आलं की ही स्पर्धा आपण वारंवार अशीच दरवर्षी आयोजन करावं. मे म्हणजेच कामगार दिन आणि प्रत्येकाला सुट्टी असते या इंडस्ट्रीयल मध्ये. बोईसर MIDC मध्ये विचार केला तर पालघर आणि बोईसर MIDC इथून जर पाहिलं तर आणखीन एक धमाका येतोय. येतोय चौकार आणि या 4 धावेने धावसंख्या आता मात्र स्कोरबोर्ड इतकी लागली जाते. 23 धावा. अजूनही जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 4 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू आणि 4 धावा. धीरजची अफलातून बॅटिंग पाहायला मिळाली आणि तदनंतर पाहिलं तर मिस्टर अक्षय देखील आपण पाहतोय आता धीरजच्या बरोबरीने खेळताना चांगली बॅटिंग दर्शवलंय. धीरजची एकंदर रनचा विचार केला तर स्कोरबोर्ड धीरजच्या बॅट मधून आला 6 चेंडूमध्ये 13 धावा. तर दुसऱ्या बाजूला अक्षय खेळतोय 5 चेंडूमध्ये अगदी 10 धावा. चांगलं योगदान राहिलंय दोन्ही खेळाडूचं. आता मात्र बघूया 7 चेंडू शिल्लक आहेत आणि इथून जर पाहिलं तर 4 धावांची आवश्यकता आहे. यानंतर लगेचच आपण फायनलचा थरार पाहणार आहोत. पुन्हा एकदा चेंडू उडवलाय आणि इथे मात्र जर पाहिलं तर सरळ 6 धावांसाठी बॅकवर्ड पॉइंट रिझनच्या अगदी डोक्यावरून 6 धावा येत आहेत. आणि सामना जर पाहिला तर इथून मात्र जिंकतोय GM सिंटेक्स हा कंपनी. आणि त्यानंतर पाहिलं तर लगेचच फायनलचा थरार आपण GM सिंटेक्स वर्सेस नियॉन संघ. या दोन्ही संघाला मी विनंती करेन कॅप्टन आपण यायचंय टचबॉक्स मध्ये. आपण फायनलचा अगदी लवकरच थरार करणार आहोत. त्या अगोदर मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. मिस्टर धीरज करतोय या मॅच चा मॅन ऑफ द मॅच. या धीरज आपण यायचंय. आणि दुसऱ्या बाजूला हेवी लाइटिंग संघ आपण देखील एक प्रति